दिनांक 19 रोजी मोखाडा तालुक्यातील चास येथे गुप्त माहिती मिळाल्यानंतर मोखाडा पोलीस ठाण्याच्या टीमने सापळा रचून त्या ठिकाणी जाऊन छापा टाकल्यानंतर अवैध दारूचा साठा जप्त केलाय. या घटनेची संपूर्ण माहिती मोखाडा तालुक्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी प्रेमनाथ शंकर ढोले, प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस स्टेशन. दिनांक 19/10/2024 रोजी संध्याकाळी 7:30 सुमारास आम्हाला एक गोपनीय खबरीकडून खबर मिळाल्यानुसार आम्ही चास गावातील एका घरावर छापा टाकला असता सदरील घरात अवैध दारूसाठा आढळून आला. त्यात रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर 1 आणि संत्रा या प्रकारची मोठ्या प्रमाणात दारू आढळली. 66,790 रुपयाचा अवैध दारूसाठा मिळून आला, तो आम्ही जप्त करून त्यानुसार मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध चालू आहे.